तिरोडा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडत असलेल्या ग्रामपंचायतीचे निवडणुका कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आल्या असून मुदत संपलेल्या गावातील ग्रामपंचायतींवर प्रशासकाची निवड शासनाच्या वतीने करण्यात आली आहे। प्रशासकाची 6 महिन्याची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक येणार असून डिसेंबर ते जानेवारी महिन्यात निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। त्यामुळे मुदत संपलेल्या गावात निवडणूक वारे जोरावर असून निवडणुकीकरिता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून गावात सगळीकडे निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे। निवडणुकीकरिता व्यक्तींची जुळवाजुळव होत असल्याचे चित्र सध्या गावात दिसून येत आहे। अग्रा ग्राम पंचायत गट ग्राम पंचायत असल्याच्या कारणाने आता डिसेंबर ते जानेवारी मध्ये चुनावाचा वारा चालवत आणि त्याबद्दल चांगल्या माणसाची गरज आहे आणि त्याच्यासाठी मागणी करावा लोकांनी चांगल्या व्यक्तीची आणि जे काही कामं तुटी पल्ले आहेत जे मार्गदर्शन नाही आहे बरोबर अजूनपर्यंत गावाचा विकास नाही आहे बरोबर आणि ना घरकुलचे बरोबर लक्ष देत आहेत शौचालयामध्ये बरोबर नाही असे काही बहुतेक काम आहेत लोकांना जो त्रासित आहेत आता त्या लोकांनी चांगल्या माणसाची गरज आहे अशा व्यक्तींना साथ देऊन त्यांना आपला बहुमत चांगला करावे अशी माझी विनंती आहे। न्यूज 15 मराठीसाठी अमरदीप बडगे तिरोडा गोंदिया।